इसाकाने सुद्धा मनामध्ये विचार केला की मला मिस्रामध्ये जायचं आहे आणि मिस्रामध्ये जाऊन तिथं राहूया थोडा वेळ. परमेश्वर बाप तिच्याशी बोलला की इसाक लक्षात ठेव, मिस्रामध्ये तुला जायचं नाही, ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी मी तुला आशीर्वाद करीन. सव्वीस उत्पत्ती सव्वीस पूर्ण वाचा. परमेश्वर अद्भुत रीतीनं इसाकशी बोलतोय. इसाक देवाचं वचन स्वीकारतोय, तो गडबड करत नाही, तो लोट सारखा म्हणत नाही की नाही नाही मी जातो. जसं अब्रामाशी लोट बोला मी जातो, अजिबात बोलत नाही. काही लोक जे म्हणलेत की तू उपाशी मरण्यापेक्षा तिथं जाऊया, आपण खाऊया, काय देवाच्या मंदिरामध्ये, काय देवाच्या घरामध्ये, काय देवाच्या नगरामध्ये काही गोष्टीची उपलब्धी तिथे नाही आहे, आम्ही तिथं जाऊया, आम्ही खाऊया. आणि ते लोक देवाचं मंदिर देवाचं नगर सोडून गेलेत, परंतु काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये अपायकारक त्यांना ठरल्या. भरपूर गोष्टी देवाच्या वचनातून आम्हाला शिकवतात. या ठिकाणी जेव्हा दुष्काळ पडला, इसाकाला परमेश्वर म्हणला, इसाका माझ्या लेकरा लक्षात ठेव, तुला मिस्रामध्ये नाही जायचं. दुष्काळ पडलाय मला ठाऊक आहे, दुष्काळ पडला मला ठाऊक आहे, तुझ्याकडे गुरेढोरे भरपूर आहेत, तुझ्याकडे नोकर चाकर भरपूर आहेत, यांना भरपूर धान्य लागतं, चारा तुझ्या गोराढोरांना लागतो मला ठाऊक आहे. तुझ्याकडचं सर्व संपत आले आणि तू विचार करायलायस की ना आता चारायचं कसं, खायला कसं घालायचं, गोंधळ उठणार, लोक भुकेमुळे मरतील. परंतु इसाकला परमेश्वर म्हटला लक्षात ठेव माझ्या लेकरा, अब्रामाचा देव मी आहे आणि मी ज्या रीतीनं अब्रामाला आशीर्वाद केलं तुला सुद्धा आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. थांब या ठिकाणी, मिस्रामध्ये जायचं नाही. कारण आम्ही काय केलं असतं जेव्हा आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बिकट असते आणि परमेश्वर म्हणते माझं वचन आहे तुझ्यासाठी, ते वचनाला तू पकड. वचनाला किती लोक पकडून राहतात, मी वचनाला पकडून राहतो, मी वचनाला पकडून राहतो, मी वचनावर डळमळणार नाही, मी वचन सोडणार नाही, मी पकडून राहतो. किती लोक वचनाला पकडून राहतात, किती लोक. ही परिस्थिती इसाकाच्या जीवनामध्ये परीक्षेची परिस्थिती होती. देवाचं वचन पकडून ठेवायचं का भोवतालच्या गोष्टी निगेटिव्ह दिसत आहेत, विचारामध्ये निगेटिव्ह गोष्टी तो येताला ऐकत आहे, तो पाहत आहे, जो काही सर्व सुरू आहे, या गोष्टीच्या पाठीमागे जायचं का परमेश्वर बाप जो अभिवचन देत आहे, परमेश्वर बाप जे वचन देत आहे त्याच्याकडे लक्ष लावायचं. ही वेळ इसाकाच्या जीवनामध्ये परीक्षेची होती. इसाकनं काय केलं पुढे आम्ही पाहणार आहोत. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्ही त्यावेळी काय करणार, तुम्ही कोणता निर्णय घेणार? परमेश्वर म्हणते लेकरा, जे अभिवचन मी तुला दिले ते अभिवचन पकडून ठेव, जे अभिवचन मी तुझ्याकडे दिलेलं आहे ते पकडून ठेव. आम्ही काय करतोय, आम्ही त्या अभिवचनात पकडून ठेवतोय. होय कदाचित परिस्थिती बिकट आहे, होय कदाचित परिस्थिती आमच्या ताकदीच्या पलीकडे, आमच्या अव्याकाच्या बाहेर आहे. देव बाप म्हणतोय माझ्या लेकरा मी अभिवचन दिले ते पकडून ठेव.